नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा हेल्थ ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला चक्कर येणं, गरगरणं, भोवळ येणं, डोळ्यापुढे अंधारी येणं ही जरी क्षुल्लक बाब वाटत असली तरी हे लक्षण मोठ्या आजाराचं असू शकतं। परंतु कधी कधी पित्त जरी वाढलेलं असेल तरी उठता बसता अंधारी येणं असे प्रकार घडत असतात। अनेक छोट्या मोठ्या आजाराचं लक्षण हे गरगरणं जरी असलं तरी वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी सुरुवातीला काही घरगुती उपाय आपल्यासाठी फायदेशीर नक्कीच ठरतात। बऱ्याच वेळा उठताना बसताना अचानक अंधारी येते, चक्कर येते, असं शक्यतो मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्यानं होत असतं। अशावेळी सुरक्षित ठिकाणी काही वेळ झोपून हृदय आणि मेंदू समांतर पातळीवर आणून काही वेळातच चक्कर येणं, भोवळ येणं त्वरित थांबतं। पण चक्कर येण्याची समस्या जर सतत सुरू असेल तर आपण हा एक घरगुती उपाय नक्कीच करू शकतो, ज्यामुळे तुमची चक्कर येण्याची समस्या ही कायमची नष्ट होऊन जाईल। तर पाहूयात हा उपाय नक्की करायचा तरी कसा। तर हा आजचा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे धने पावडर। घरगुती बनवलेली धने पावडर आपण आपल्या उपायासाठी वापरायची आहे। दररोजच्या जेवणात चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर किंवा धने पावडर वापरत असतो, पण औषधी म्हणून वापर करत असताना अशा पद्धतीने याचा वापर केल्यानं आपल्या शरीराला याचा निश्चितच फायदा होतो। धन्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं। त्याचप्रमाणे बॉडीत ग्लुकोज लेवल राहतं, जेणेकरून चक्कर येणं किंवा भोवळ येणं, डोळ्यापुढे अंधारी येणं या समस्या नष्ट होतात। यामुळे व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिडची रक्तामध्ये कमतरता देखील भरून काढण्यास नक्कीच मदत होते। रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस, कोलेस्टेरॉल नष्ट करण्यासाठी या धमन्यांमधील घटकांचा उपयोग होत असतो। तर आपण आपल्या उपायासाठी एक ग्लास कोमट पाणी, हलकं कोमट पाणी घेऊयात। त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर। आवळा पावडर कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल। आवळ्याला आयुर्वेदामध्ये रसायन म्हटलं जातं, म्हणजेच शरीराच्या शेवटच्या पेशीपर्यंत जाऊन पोषण करण्याचं काम आपल्याला आवळा करताना दिसतो। आपण आपल्या उपायासाठी एक चमचा आवळा पावडर ग्लासमध्ये टाकायची आहे आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे मिश्रण रात्रभर किंवा किमान 6 ते 7 तास तसंच झाकून ठेवायचे। 6 ते 7 तासानंतर गाळून घ्यायचे किंवा तसंच पिऊ देखील शकता। यामध्ये तुमच्या आवडीनुसार एक चमचा खडीसाखर पावडर किंवा मग 2 चिमूट इतके काळे किंवा सैंधव मीठ तुम्ही ॲड करू शकता। सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणाआधी किमान 2 ते 3 दिवस हा उपाय जर तुम्ही केलात तर चक्कर येणं, भोवळ येणं आणि अंधारी येणं आणि गरगरणं अशा समस्या तुमच्या अगदी मुळापासून नक्कीच नष्ट होतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही उठता बसता जर चक्कर येत असेल तर डॉक्टरकडे जाण्याआधी हा एक उपाय नक्कीच करा। तुमच्या तोंडातून एकच शब्द निघेल, धन्यवाद। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमची ही समस्या कायमची दूर होऊन जाईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।